नमस्कार, माझे चॅनल हार्मोनियम प्रफुल्ल वर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। राग हिंडोल वर आधारित ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हा अभंग मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। स्वर काळी एक, राग हिंडोल। सा ग म द सा, सा द म ग सा, सा ग म ध नि म ध सा ग सा द म ग म ग सा ध सा। राग हिंडोल वर आधारित हा अभंग आपण लक्षात घेऊया। मी एकदा सुरुवातीला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर एक एक ओळ आपण समजून घेऊया। ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, पायची वाहन, पायची वाहन, पायची वाहन, पायी वरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। चला तर मग इथपर्यंत हा अभंग एक एक ओळ लक्षात घेऊया। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, सा 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 नि 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 ध म ग म ग ग सा, ज्ञानियांचा राजा। राजा ही एक हरकत असलेल्या सुरावटीवर शब्द म्हटलेला आहे। ज्ञानियांचा राजा, नी आणि ध किती वेळ वारंवार आहेत हे लक्षात घेऊया। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, मग मग ग सा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, ज्ञान देव, तुम्हाईसे म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, तुम्हाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। पहिलं कडव, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण। शब्दांची फोड बघा,
काही शब्द पूर्णतः एका स्वरावर असतात, पण काही शब्दांचे आकार सूर दोन स्वरांना एकत्र मिंड मध्ये गायले जातात. जसं की मज पा मरासी काय, काचा आकार गांधार पर्यंत गेला. काय थोर पण मज पा मरासी काय थोर पण पायीची वाहन, पायीची वाहन, पायीची वाहन, पायी बरी. बघा, पायीची वाहन पायी धनी नी ते म मिंड आहे. पायीची वाहन पायी ब धनी सा बरी साधम. या हिंडोल रागाचं पूर्ण रूप या अभंगाच्या चालीत आपल्याला पाहायला मिळेल. तर ते इथे बघा, पायीची वाहन पायीची वाहन पायी बरी साधम. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मी पुन्हा एकदा सांगतो, नोटेशन काढणं, लिहून काढणं, तालाच्या अनुरूप प्रत्येक शब्दाची सुराची मांडणी करणं हे खूप अवघड काम आहे. मी या पद्धतीने जे सांगतोय ते मला असं वाटतं की तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट शिकू शकता. वहीवरचं लिहिलेले नोटेशन समजून घेऊन त्याची टायमिंग लक्षात घेण्यासाठी वेळ लागतो. त्याकरिता या पद्धतीने डायरेक्ट आपण एखादं गीत, एखादा अभंग सहज पटकन लक्षात घेऊ शकतो अशी माझी धारणा आहे. म्हणून आणि त्यातल्या त्यात मलाही सांगायला हे फार सोपं आहे. तर या व्हिडिओत मी हा अभंग इतका समजून सांगत आहे. आपण उर्वरित भाग पुढील भागात पाहूया. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.